नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे जय जय रघुवीर समर्थ ची पट्टी कशी करायची हे बघणार आहोत। तर ही पट्टी बनवण्यासाठी मी वापरलेला आहे लाल कलरची उलन आणि त्याचबरोबर पांढऱ्या कलरची उलन आणि 12 नंबरची क्रोशियाची सुई। तर चला मग चालू करूयात। सगळ्यात अगोदर आपल्याला 24 साखळ्या घ्यायच्यात। अगोदर एक नॉट मारून घ्यायची, नॉट मारून घेतल्याच्या नंतर 24 साखळ्या घ्यायच्या। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, आणि 24 24 साखळ्या घेऊन झाल्याच्यानंतर एक एक्स्ट्राची साखळी घ्यायची 25 वाली आणि सुरुवातीची जी आपण एक्स्ट्राची साखळी घेतली आहे ती सोडून द्यायची आणि त्याच्यानंतरची जी साखळी आहे 24 नंबरवाली त्याच्यातून एक खांब घ्यायचा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर प्रत्येक साखळीतून एक एक खांब घेत ही लाईन पूर्ण करायची। जशा खाली 24 साखळ्या आहेत तशाच आपल्याला वरून 24 खांब घ्यायचे आहेत। मी 24 खांब घेतलेले आहे त्याला। आता याच्यानंतर आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे जेची सुरुवातीचं। तर सगळ्यात अगोदर आपल्याला 8 खांब पांढऱ्या लोकरीचे घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर 8 खांब लाल कलरच्या लोकरीचे घ्यायचे आहेत आणि पुन्हा 8 खांब पांढऱ्या लोकरीचे घ्यायचे आहेत। तर सगळ्यात अगोदर एक साखळी घ्यायची, पट्टीला असं फिरवायचं, टर्न करायचं आणि त्यानंतर 8 खांब घ्यायचे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 खांब पांढऱ्या कलरच्या लोकरीने घेतलेले। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 खांब घेतल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला लाल कलरची जी लोकर आहे तिथं जोडायचे। तर लाल कलरची लोकर कशी जोडायची, सुईला अशा प्रकारे गुंडाळायचं आणि याला वेढा घेऊन त्या अगोदरची जी पांढऱ्या कलरची लोकर होती त्याच्यातून बाहेर काढायचं। बाहेर काढल्याच्या नंतर लाल कलरच्या लोकरीचे 8 खांब घ्यायचे, पाठीमागच्या साईडला धरायचं आणि 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे 8 खांब झाले। आठखांब झाल्याच्या नंतर लाल कलरची जी लोकर आहे ते सोडून द्यायची खाली आणि आता आपल्याला पुढचे 8 खांब पांढऱ्या कलरच्या लोकरीने घ्यायचे। तर पांढऱ्या कलरची लोकर त्यातून अशी घालायची आणि पुढचे 8 खांब घ्यायचे।
अशा प्रकारे 8 खांब घ्यायचे. इथं मी पूर्ण खांब घेतलेले आहेत, 14 खांब झालेले आहेत. आणि हे जे 2 लालचे तिथले सोडायचे होते ते सोडलेले आहेत. आता याला आपल्याला लाल कलर जोडायचा आहे. आपला जो धागा आहे तो आपल्याला अखंडच ठेवायचा आहे. दोन्ही पण धागे अखंडच ठेवायचे आहेत, कुठंच कट करायचे नाहीत. तर हा लाल कलरचा धागा जोडायचा. आणि इथं जे 2 खांब आपण लालवाले सोडले होते, फक्त त्या 2 खांबावरती 2 खांब घ्यायचे लाल कलरने. फक्त 2 खांबावर घ्यायचे हे 2 खांब. आणि याच्यानंतर पुढं बाकी पांढरे खांब घेऊन टाकायचे पांढऱ्या कलरच्या लोकरीने. असे पूर्ण पांढऱ्या कलरच्या लोकरीनं खांब घ्यायचे इथपर्यंत शेवटपर्यंत. तिसरी लाईन माझी विणून पूर्ण झालेली. आता त्याच्यानंतर चौथी लाईन विणायची. चौथ्या लाईनीमध्ये आपल्याला ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी, आता ही आपल्याला चौथी लाईन विणायची. तर चौथ्या लाईनीमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर 1 2 3 4 5 6 7 8 पांढरे कलरचे खांब घ्यायचे. पांढऱ्या कलरच्या उलांना 8 खांब घ्यायचे. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 लाल कलरच्या उलांना खांब घ्यायचे. त्यानंतर 3 पांढऱ्याच्यानं 2 लाल याच्यानं आणि पुन्हा राहिलेले पांढऱ्याच्यानं. असे आपल्याला ही लाईन पूर्ण करायची आहे. तर सगळ्यात अगोदर ही साखळी घ्यायची, 2 करायचं पट्टीला आणि इथपर्यंत 8 खांब पांढऱ्या कलरनं घ्यायचे. पहिला हे 8 खांब माझे घेऊन विणून पूर्ण झाले. आता याच्यानंतर आपल्याला लाल कलरच्या याच्यानं खांब घ्यायचे. लाल कलरच्या याच्यानं आपल्याला 5 खांब घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर लाल कलरचा धागा पांढऱ्या धाग्यामध्ये असा ओढून घ्यायचा. त्याच्यानंतर 5 खांब घ्यायचे. पहिला हा, दुसरा हा, तिसरा हा, चौथा आणि हा 5वा. 5 खांब लाल याच्याने घेतल्यानंतर पुन्हा पांढरा धागा घ्यायचा. आणि 3 खांब पांढऱ्या याच्याने घ्यायचे. 3 खांब घ्यायचे पांढऱ्या याच्यानं. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 खांब पांढऱ्याच्याने घेतल्याच्या नंतर पुन्हा 2 खांब लाल याचे घ्यायचे. हा 1 आणि हा 2 अशा प्रकारे 2 खांब लालने घेतल्याच्या नंतर हे जे राहिलेले खांब आहेत सगळे पूर्ण इथपर्यंत, हे सगळे खांब पुन्हा पांढऱ्या याच्याने विणून घ्यायचे. म्हणजे आपलं ही लाईन पूर्ण होते चौथी लाईन. अशा प्रकारे चौथी लाईन आपली विणून पूर्ण झालेली. आता आपल्याला 5वी लाईन विणायची. तर 5व्या लाईनीमध्ये हे जसं विणलेलं आहे का सेम तसंच इथपर्यंत विणं जायचं आहे आपल्याला. इथपर्यंत
सेम जसंच इथं पांढऱ्या लाईनीचे जेवढे खांब आहेत तेवढेच घ्यायचे आहेत. इथं लाल कलरचे याचे दोन खांब घ्यायचे आहेत आणि इथं पांढऱ्याचे पुन्हा तीन खांब घ्यायचे आहेत. जसं आहे तसं विणायचं आणि पुन्हा नंतर पुढे वेगळं आहे ते नंतर सांगते. इथपर्यंत विणून मी पूर्ण केलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला लाल कलरचे दोन खांबच घ्यायचे आहेत इथं एक आणि दोन आणि पुन्हा राहिलेले जेवढे काही आहेत तेवढ्या सगळ्यामध्ये पांढऱ्या कलरनं खांब घ्यायचे आहेत. सगळ्यात अगोदर याच्यामध्ये लाल कलर घेऊयात. पहिला खांब आणि हा दुसरा. असे लाल कलरनं दोनच खांब घ्यायचे आणि त्याच्यानंतर राहिलेले सगळे खांब जेवढे काही राहिलेले आहेत ते सगळे पांढऱ्या कलरनं विणून घ्यायचे. अशा प्रकारे इथपर्यंत विणून ही लाईन पूर्ण करून घ्यायची. अशा प्रकारे पाचवी लाईन विणून पूर्ण झालेले आपल्या विणलेलं ज असं दिसत आहे. आता इथलं एलची साईडची लाईन विणायची आपल्याला इथली. तर सगळ्यात अगोदर एक चेन घेऊ, टर्न मारायचं आणि सुरुवातीला सहा खांब हे पांढऱ्या कलरच्या उलनं घ्यायचे आहेत. पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा आणि हा सहावा. असे सहा खांब पांढऱ्या कलरच्या उलांना घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर इथपर्यंत या खांबापासून इथं जी दोन खांब आहेत घेतलेली हे जी दोन खांब इथं पूर्ण लाल कलरच्या लोकरीनं ते पूर्ण खांब घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे लाल कलरच्या लोकरीनं खांब घ्यायचे पूर्ण. हे सुरुवातीचे सहा आपण पांढरे घेतलेले त्यानंतर हे पूर्ण लाल कलरनं घ्यायचे खांब म्हणजे आपलं हे ज पूर्ण होते आणि त्याच्यानंतर हे जे राहिलेले आहेत ते पांढऱ्या कलरनं घ्यायचे. अशा प्रकारे आपला हा सहावा राऊंड सॉरी सहावी लाईन विणून पूर्ण होईल. अशा प्रकारे आपलं हे सुरुवातीचं एक अक्षर विणून पूर्ण झालेलं आहे ज. आता याच्यानंतर आपल्याला पुढचं विणायचं आहे हे य. आता हिट झाल्याच्या नंतर आपल्या ही लाईन चालू आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला फक्त इथं दोनच लाल कलरच्या लाईनीचे लाल कलरच्याचे दोनच खांब घ्यायचे नंतर बाकीच्या ज्या सगळ्याच्यामध्ये पांढरे खांब घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं सहा खांब पांढऱ्या लोकरीचे घ्यायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर एक साखळी टर्न करायचं पट्टीला आणि सहा खांब. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा आणि हा सहावा. असे सहा खांब घ्यायचे पांढऱ्या कलरच्या लोकरीचे आणि त्याच्यानंतर दोनच खांब हे लाल कलरच्या लोकरीचे घ्यायचे. सगळ्यात अगोदर लाल कलरची लोकर स्वीत घ्यायची आणि त्यानंतर दोनच खांब घ्यायचे. त्यामधला हा पहिला आणि हा दुसरा. हे दोन खांब घेतल्याच्या नंतर बाकीची जी पूर्ण लाईन आहे बाकीची इथून इथं शेवटपर्यंत सगळ्याच्यामध्ये
पांढऱ्या कलरनंच खांब घ्यायचे, पांढऱ्या कलरच्या लोकरीनंच खांब घ्यायचे, म्हणजे आपलं अशा प्रकारे विणून होईल। अशा प्रकारे हे पूर्ण पांढऱ्या कलरनं खांब घ्यायचे। अशा प्रकारे हे आपलं पहिलं अक्षर पूर्ण झालेलं आहे। आता याच्यानंतर आपल्याला य बनवायचं आहे। तर य बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला 8 खांब पांढऱ्या कलरचे घ्यायचे, म्हणजे पांढऱ्या कलरच्या लोकरीनं 8 खांब विणायचे। तर सगळ्यात अगोदर एक साखळी टर्न करायचं पट्टीला आणि 8 खांब घ्यायचे। हा पहिला हा दुसरा हा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आणि हा आठवा। 8 खांब घ्यायचे। 8 खांब झाले पांढऱ्या कलरनं। आता त्याच्यानंतर आपल्याला 5 खांब लाल लोकरीच्या याच्यानं घ्यायचे। सगळ्यात अगोदर लाल लोकर, त्यानंतर 5 खांब घ्यायचे। हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा। 5 खांब लाल कलरने घेतल्याच्या नंतर त्यानंतर पुन्हा 3 खांब पांढऱ्याने घ्यायचे। पहिला हा दुसरा हा तिसरा हे 3 खांब पांढऱ्याने घेतल्याच्या नंतर इथं 2 खांब लालने घ्यायचे। हा पहिला आणि हा दुसरा हे 2 खांब झाले लालचे। तर मग वरच्या साईडला पूर्ण आता राहिलेले खांब पांढऱ्या कलरने घ्यायचे। असे सगळे खांब पांढऱ्या कलरने घ्यायचे। अशा प्रकारे 8वी लाईन आपली पूर्ण झालेली। तर याच्यानंतर 9वी लाईन कशी करायची, एक साखळी घ्यायची पट्टीला टर्न करायचं, त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला 6 खांब पांढऱ्या कलरनं करा घ्यायचे। पहिला 6 खांबाचे विणून झालेले आहेत। आता याच्यानंतर आपल्याला लाल कलरची जी लोकर आहे त्याच्यानं आपल्याला 5 खांब विणायचे। तर त्यामध्ये हा पहिला खांब हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा। अशा प्रकारे 5 खांब विणायचे आणि त्याच्यानंतर पांढऱ्यानं 3 खांब विणायचे।
हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. पांढऱ्या कलरने तीन खांब विणल्याच्यानंतर पुन्हा लाल कलरनं दोन खांब विणायचे. लाल कलरनं दोन खांब विणायचे. हा पहिला आणि हा दुसरा अशा प्रकारे. आणि लाल कलरनं दोन खांब विणल्याच्यानंतर हे जे राहिलेले खांब आहेत पांढऱ्या कलरने, हे सगळे पांढऱ्या कलरने विणून घ्यायचे. इथं सगळे आता पांढरे खांब घ्यायचे शेवटपर्यंत. अशा प्रकारे ही आपली लाईन पूर्ण होईल. हे ज झालेलं आहे, आता ही यो. अशा प्रकारे हार ही लाईन विणून पूर्ण झालेली आहे. आता याची पुढची लाईन सगळ्यात अगोदर एक साखळी घेऊयात. पट्टीला टर्न करवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथपर्यंत म्हणजे किती, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ खांब पांढऱ्या कलरने घ्यायचे. मग सगळ्यात अगोदर मी आठ खांब घेते. हा पहिला आणि हा शेवटचा आठवा खांब. अशा प्रकारे अगोदर पांढऱ्या कलरचे आठ खांब घ्यायचे, त्याच्यानंतर लाल कलरनं दोन खांब घ्यायचे. हा पहिला आणि हा दुसरा. असे दोन खांब लाल कलरने घ्यायचे, त्याच्यानंतर सहा खांब पांढऱ्या कलरने घ्यायचे. सहा खांब, त्यामधला हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा आणि हा सहावा. असे सहा खांब पांढऱ्या कलरने घ्यायचे. त्याच्यानंतर इथं जे दोन लालवाले आहेत तिथं त्याच्यावरतीच दोन लाल कलरनं खांब घ्यायचे. अशा प्रकारे हा त्यातला पहिला आणि हा दुसरा. आणि हे लाल झाल्याच्या नंतर, हे दोन झाल्याच्या नंतर, हे दोन झाल्याच्या नंतर हे राहिलेले याच्यामध्ये सगळे पांढऱ्या कलरनं खांबून टाकायचे. त्यामधला हा पहिला दुसरा. अशा प्रकारे ही लाईन आपली विणून पूर्ण झालेली. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर इथं आठ खांब आपण पांढऱ्या कलरचे घेतलेत, त्यानंतर दोन लालवाले, पुन्हा सहा पांढऱ्यावाले, पुन्हा दोन लालवाले आणि पुन्हा राहिलेले सगळे पांढरेवाले सहा खांब. अशा प्रकारे ही लाईन आपली विणून पूर्ण झालेली. आता आपल्याला ह्या योची इकडची साईडची लाईन करायची आहे. अशा ही लाईन करायची विणायची आता आपल्याला.
तर सगळ्यात अगोदर आपल्याला पांढऱ्या कलरचे 6 खांब घ्यायचेत आणि हे जे आहेत लालवाल्याचे 12 खांब घ्यायचेत. पुन्हा खाली पांढऱ्याचे 6. तर सगळ्यात अगोदर एक साखळी घेऊ, पट्टीला टर्न मारायचं आणि 6 खांब घ्यायचे इथपर्यंत. 6 खांब घेतल्याच्या नंतर आपल्याला लाल कलरच्या धाग्यानं, लाल कलरच्या लोकरीनं 12 खांब घ्यायचेत. तर त्याच्यामधला हा पहिला खांब, असे आपल्याला पूर्ण 12 खांब घ्यायचेत. अशा प्रकारे 12 खांब विणून झाल्याच्या नंतर आपल्याला राहिलेल्या याच्यामध्ये 6 पांढरे खांब विणायचेत, म्हणजे आपली ही लाईन विणून पूर्ण होईल. अशा प्रकारे ही लाईन आपली विणून पूर्ण झालेली. आता याच्यानंतर याच्या पुढची लाईन विणायची. तर याची पुढची लाईन विणण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथं जे सुरुवातीचे जे लाल कलरचे 2 खांब आहेत हे सोडून द्यायचे आहेत, आणि बाकीचे इथं जे सगळे खांब आपण घेतलेले आहेत त्या पूर्ण याच्यामध्ये पांढऱ्या कलरनं खांब घ्यायचे आहेत. इथपर्यंत हे सुरुवातीचे 2 सोडून इथपर्यंत पूर्ण पांढऱ्या कलरनं विणायचे आहे, इथपर्यंत विणून घ्यायचं आहे. तर मी लाईन विणलेले, म्हणजे हे विणून घेतलेलं आहे. इथं जे सुरुवातीचे 2 खांब आहेत लाल कलरचे, याच्यामध्ये लालच कलरचे 2 खांब घ्यायचे आहेत लालच कलरनं. तर सगळ्यात अगोदर लाल कलरचा धागा सुईमध्ये घ्यायचा आणि त्याच्यानंतर या 2 खांबावर लाल कलरनं 2 खांब घ्यायचे, हा पहिला आणि हा दुसरा. आणि त्याच्यानंतर हे जे पुढे राहिलेले पांढऱ्या कलरचे खांब आहेत त्याच्यावरती पांढऱ्या कलरनं खांब घेऊन ही लाईन पूर्ण करायची. पहिलं, दुसरा, हा तिसरा, सहावा. अशा प्रकारे ही लाईन आपली पूर्ण झालेली. हे आपलं जे विणून झालेलं आहे. आता याच्यानंतर इथे जशी आपण सुरुवातीला एक पूर्ण लाईन पांढऱ्या कलरनं घेतली होती तशी आता पूर्ण एक लाईन पांढऱ्या कलरनं घ्यायची. 24 ला 24 खांब पांढऱ्या कलरनं घ्यायचे, म्हणजे ही वाली लाईन येईल आपली. ही वाली ही पांढऱ्या कलरनं घेतल्यात ना आपण 24 ला 24 खांब, ही वाली लाईन येईल आपली. ही अशी विणून घ्यायचं आणि त्यानंतर जसं हे जे विणले ना तसंच त्याच्या पुढे हे दुसरं जे विणायचं. मी अगोदर हे विणते, नंतर पूर्ण नंतर त्याच्या पुढं रघुवीर आणि समर्थ हे कसं बनवायचं ते सांगते.